तरी हो म्हणा. आता मी विनंती करतो हो म्हणा. राहून दे ना आता रिलॅक्स मध्ये. काही बोलू नाही शकत. होच बोलली नाही तर काय बोलायचं. ओढू नाही शकत ना. पण मग लग्न कसं झालं फायनली? फायनली लग्न असं झालं की आमच्या म्हणजे माझं हे म्हणजे घरात जे बघणं होतं म्हणजे मुलींना हे करत होतं ते मी स्टॉप केलं. तर घरात डाऊट यायला लागलं की काहीतरी आहे. नंतर माझा भाचा त्याने एक दिवस आईला सांगितलं का असं असं मामाचं आहे. त्याला माहिती होतं. हां त्याला माहिती होतं. तर कारण हे त्यालाच घेऊन यायचे ना. कधी असं सुट्टीच्या दिवशी जायचं असेल हिला भेटायचं त्याला घेऊन यायचं का तो असला का तो माझ्यावर यायचा. चल मामा मी तुमच्या घरी कळलं नव्हतं काही विषय कळला नाही. तुमच्या घरी कळलं हो. अंदाज आला होता. अंदाज आला होता की या मुलीच्या बाबतीत म्हणजे काहीतरी आहे का हा विरोध करतोय. आणि म्हणजे लग्नासाठी प्रपोजल येतात हा नाही बोलतो. तर मग त्याच्याकरता भाच्यांनी तेव्हा सांगून टाकलं. घरच्यांना कसं कन्व्हिन्स केलं? घरच्यांना कन्व्हिन्स केलंच नाही ना. केलंच नाही. लग्नाला होकार अजून मिळालेला नाही. घरच्यांना कन्व्हिन्स केलेला नाही. किती वर्ष संसार झाला? 17 वर्ष. 17 वर्ष संसार सुरू आहे. लग्नाला प्रपोज केल्यानंतर अजून होकार आलेला नाही. लग्न झालेलं आहे. घरच्यांना कन्व्हिन्सच केलेलं नाही. लग्न तरी झालं ना. लग्न झालं. लग्न आता ह्याला लव्ह मॅरेज बोलण्यापेक्षा अरेंज मॅरेज असलेलं बरं. हो ना. नाही पण अजून पण होकार दिलेला नाही ना त्याच्यामुळे हे अरेंजच आहे. मग घेऊन या कांदेपोहे घेऊन येऊ. नाही पण मला विचारायचंय मग फायनली जेव्हा लग्न करण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही दोघांनीच लग्न केलं? हो आम्ही दोघांनीच ठरवून म्हणजे मला सपोर्टिंग होते. एक माझ्या घरचा विरोध होता यांच्या घरचा विरोध होता दोघांच्या विरोधामध्ये. मग शेवटी मामा वगैरे आमचे माझे मोठे बाबा वगैरे होते त्यांनी मग बोलले का तू एवढे दिवस कशाला हे करतो त्यापेक्षा तू लग्न करून टाक. आता राहता कुठे? पनवेल. पनवेलमध्ये एकदम आनंदात? हो एकदम मजेत. एकदम मस्त. आता दोन्ही कुटुंबाने स्वीकारलेला असेच हसत राहा. हां आणि शक्य झालं तर कार्यक्रम संपण्यापूर्वी एकदा हो म्हणा त्यांना. आता ह्या पहिल्या टप्प्यावरती कुठला खेळ वहिनी खेळणार बघूया. लाकडी ठोकळ्यांचा मनोरा रचायचा आहे. एकदम सोपा आहे. सांगतो मी काय वो क्या होता है ने वो अलग होता है बताता. तीन टप्पे झाले ना. तीन फ्लोर की 1000 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर प्रत्येक फ्लोअरला 200-200 रुपये वाढ होत जाणार. बघूया किती टप्पे. कमीत कमी 17 टप्पे व्हायला पाहिजेत. लग्न 17 वर्ष झाली ना. बघूया किती टप्पे उभे राहणार आहे. दोन. तिसरा टप्पा झाला की 1000 रुपयाचं बक्षीस. तीन. चला 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. एक हजार 200. 1200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आई बोला. कळलं तेव्हा थोडं म्हणजे धक्काच बसला. हा कसा असं करेल असं वाटलं नव्हतं. पण काय सांगता हातावर लिहून ठेवलेलं ते नाही बघितलं. ते मला काय वाचता येत नव्हतं. तरी पण मी म्हटलं हिला सांगित होती ही मोठी सून आमची सांगत होती की नाही बबलू असंच करणार आहे. म्हटलं नाही करणार मला गॅरंटी आहे त्याची. मग नंतर मुली बघायला लागलो तेव्हा त्याने सांगितलं की आई असं न असं आहे तर तू बघ आधी आणि तुझ्या जे मनात काय आहे ते मला सांग. मग मी पण विचार केला की यांचा तर 1-2 वर्ष तर चाललं आहे. तर मग विचार केला घरातली माणसं काय बोलतील. आमच्या घरामध्ये असं झालं नव्हतं ना. पहिलाच आहे वेळ आहे. तर म्हटलं धीर वगैरे काय म्हणतील. त्यांची पण थोडी भीती होती. पण सर्वांना विचारत राहिलं तर ते काय होकार देणार नाहीत. मग आम्हीच दोघांनी विचार केला की जाऊ देईल दुसरी मुलगी करून दिली ते आणि संसार तिच्याबरोबर बरोबर केला तर ठीक आहे नाहीतर आपलं आपण करूनच देऊया. बरं केलं. आता कशी आहे सून? कशी नाही सून खूप छान आहेत. एकदम दोघं पण छान आहेत. हो हो बाबा ह्याने हे केलं तेव्हा मला काय एकदम शॉक बसल्यासारखा झाला. त्याने लग्न करायला आणलं तेव्हा 7 वाजताच पोरगी हजर केली. तोपर्यंत तुम्ही बघितली ना म्हटलं करून द्यायलाच पाहिजे. बरं केलं बरं केलं. तर परत आपल्याला हो की नाही. येस येस छान. वहिनी आणि भाऊ आता नाही
दोघांची एकदम जोडी बेस्ट आहे, खूपच छान आहे. आणि ती ॲक्च्युली आमच्या घरात अशी रुळून गेली आहे ना आता की तिला, म्हणजे मी सांगते तिला माहेरजींची आठवणच येणार नाही एवढी आमची तिला अक्षरशः, आम्ही तिला नुसतं जीव ओतत असतो त्यांच्यावरती. आणि ती सुद्धा खूप, म्हणजे तिला मराठी बोलता येत नाही व्यवस्थित, पण ती आ आ करून अशी सगळं बरोबर समजून घेते. तुम्ही बोलून घेत असाल ना काय पाहिजे नाही ती हिंदीची वाट लावत असते घरी नाही पण खरोखर खूप छान आहे. खूप तुम्हाला अंदाज आला होता ना काहीतरी गडबड आहे. हा ऍक्च्युली माझ्या लग्नाच्याच वेळेला अंदाज आलेला, माझ्या लग्नाच्या वेळी रिसेप्शनला आलेली तेव्हा तुमच्या तुम्हाला असं वाटलेलं काहीतरी गडबड आहे. हा म्हणजे नंतर ही दोघं अशी यायची वगैरे ना, फ्रेंड्स सगळे यायचे, त्यावेळी मला ही आवडली होती आणि असं वाटलं होतं की ही छान आहे. आणि नंतर नंतर असं बोलण्या बोलण्यानं समजतंच ना ऍक्च्युली, पण खरोखर खूप छान आहे. दादाकडे आम्हाला ऍक्च्युली शेवटच्या क्षणी कळलं, म्हणजे हिणी मला सांगितलं की असं असं आहे म्हणून बबलूचा विचार, तर तू काय म्हणतोस वगैरे. मी म्हटलं ठीक आहे, मी त्याच्यावर बोलतो काय ते डिटेल. बाकीचं त्याने आता तसं सांगितलं तसंच. ॲक्च्युली आमच्या घरातलं शेवटचं लग्न होतं, आम्हाला भरपूर एन्जॉय करायचं होतं, बाकीच्या जे जे आहे ते सगळं पूर्ण करायचं होतं. पण थोडं घाईमध्ये झालं लग्न, कोर्टामध्ये नंतर वैदिक पद्धतीमध्ये झालं. पण आम्ही पुन्हा एक 4 महिन्यानंतर 15 ऑगस्टला त्यांचं परत रिसेप्शन वगैरे केलं होतं इथे अंधेरीलाच काल हॉटेलमध्ये. त्यावेळेला सगळी हौस भागवून घेतली आणि आता ठीक आहे, आता सर्व व्यवस्थित आहे, तीसुद्धा सगळं समजून घेते वगैरे, काही तसं प्रॉब्लेम नाही. बरं, आता या अभिनय करणार तो तुम्ही ओळखायचा. हां, पहिली चिठ्ठी. हां, मराठी चित्रपटाचं नाव. घर. घर कोण? कौलार. लॉक. किल्ला. किल्ला. अभिनंदन. झी मराठी कडून ही भेट. पुढची गाणं आहे, मराठी गाणं आहे. सदर. आंघोळ. खेळताना रंग पाई होळीचा. हे गाणं लावणी म्हणून, म्हणजे लावणी आहे ही, ही अनेकदा ऐकली होती, पण या गाण्याची आरती होताना पहिल्यांदा आहे. झी मराठीकडून ही भेट असते. म्हण ओळखायची आहे. म्हण आहे म्हण. झी मराठी कडून ही भेट. वहिनी तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. ये बहुत खर्च करते, तो मुझे ऐसा चाहिए कि ये सेविंग ज्यादा करे, खर्च कम करे. काय हो, खूप खर्च करता तिकडे? खर्च तिकडे नाही, इकडे आल्यानंतर खर्च होतो. हो, इकडे आल्यावर. हो, यांचं म्हणणं थोडं सेव्हिंग करा. नक्की. कधी? उद्यापासून. दुसरी अपेक्षा. ये जॉब पे आते बराबर उनके हाथ में मोबाइल रहता है, तो मुझे चाहिए कि मतलब जॉब पे आते बराबर थोड़ा बात करे, उसके बाद फिर मोबाइल पे हैंग आउट कर सकते हैं. उनका ये रहता है. होम मिनिस्टर बघत असते. हां, होम मिनिस्टर बघत असते मोबाइल वर. हो, काहीतरी सांगू नका. तसं हे चायनीज लिहिलंय तसं काहीतरी उगत आमच्यावर डाळलं. तिसरी अपेक्षा आहे की सुबह जॉगिंग के लिए जाना चाहिए, सजेस्ट करूंगी मैं उसे. आता जातो मग. आता जाऊ. कसं झालं दाखव, कसं जॉगिंग करा. तुमच्या 3 अपेक्षा सांगा बहिणी. माझ्या 3 अपेक्षा, पहिली अपेक्षा की तुम्ही मराठी शिकावा. घर पे बुलाया था. 12:30 पुलिस स्टेशन के अंदर घर है, पुलिस क्वार्टर में उधर बुलाया था. ये साई क्वार्टर्स. मेरे 2 दोस्त थे साथ में आने वाले थे. मैं बोरीले स्टेशन पे मिठाई का डब्बा लेके वेट कर रहा हूँ, कोई भी नहीं आया. नहीं, 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 नहीं,